नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर. आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहुयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. ईव्हीएम मशीनचा डेमो देत असलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी अक्षरशः पळवून लावण्याची खळबळजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथे घडली. ईव्हीएम मशीनवर भरोसा नसल्याने दिल्ली येथे ईव्हीएम हटाव देश बचाव म्हणून आंदोलन करण्यात आले. याचा घोळ आता हळूहळू खेड्यापाड्यातही पसरू लागल्याचे या घटनेमुळे सिद्ध होत आहे. उपरवाई येथील अंबुजा सिमेंट कॉलनी परिसरातील वेज बोर्ड कॉलनीत 2 ठिकाणी घरफोड्या झाल्या असून या घटनेत 25 तोळे सोने, 60,000 रुपये रोख तर चांदीचे दागिने चोरून नेले. 5 ते 6 या संख्येने चोर असल्याचे कळते. नव्यानेच रुजू झालेल्या ठाणेदारासमोर चोरांनी आव्हान उभे केले असून त्यांचा छडा कसा लागेल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. अकोल्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली असून येथील एका शाळेच्या छतावर 4 अर्भक सापडल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे संपूर्ण अकोला परिसरात खळबळ माजली आहे. 4 नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या एकच 9 अर्भक दिसत आहे. निवडणुका घोषित होण्यापूर्वी सर्वत्र सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात आहे, त्याला राजकीय रंग असतोच हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे. वर्ध्यातही 3 दिवसाच्या महासांस्कृतिक महोत्सवात 2.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले, परंतु प्रेक्षकांचा काही प्रतिसाद लाभला नाही. 3रा दिवशी कैलाश खेर यांचा कार्यक्रम होता, परंतु अवकाळी पावसाने महोत्सवाचा 3रा दिवसही पाण्याने धुऊन काढला आणि राजकीय नेत्यांची मात्र गोची झाली. ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून अधिक नफा कमवण्याचे आमिष दाखवून एका विमा प्रतिनिधीची 9.5 लाखांनी फसवणूक करण्याची घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे उघडकीस आली आहे. विमा कंपनीत सल्लागार म्हणून काम करून परिवाराचा गाळा हाकणाऱ्या विमा सल्लागाराला मात्र कमालीचा धक्का बसलाय. सिरोंचा तालुक्यातील नृसिंहापल्लीत मध्यरात्री कुटुंब गाळ झोपेत असताना घराला आग लागली. या आगीत घरातील 30 क्विंटल कापूस जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कापसाचे भाव पुढे वाढतील या आशेने रविशंकर चेन्नुरी यांनी कापूस घरातच ठेवला होता. चिमूर तालुक्यातील खतोडा शेत शिवारात इलेक्ट्रिक खांबावर जोडणीचे काम करीत असताना उच्च दाबाच्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने विनोद शिवदास दडमल या 27 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. कुणाच्याही मदतीला धावून जाणारा विनोद याने नागपूर येथे प्रशिक्षण घेतले होते. त्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यातील टाकडी किटे येथे एका दुचाकी स्वारास हरिण आडवे गेले, त्यामुळे भरधाव वेगात असणाऱ्या दुचाकी वाहनाने हरिणास जोरदार धडक दिली. या धडकेत हरिण जागेवरच ठार झाले तर वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. एखाद्या एअरपोर्टला लाजवेल असे संपूर्ण वातानुकूलित बसस्थानक महाराष्ट्रात सर्वप्रथम नाशिक येथील मेळा बसस्थानकावर तयार केले गेले असून 10 फेब्रुवारीपासून सर्वांकरिता खुले केले गेले आहे. या बसस्थानकावर अनेक सुविधा असून बसची वाट पाहणारे प्रवासी आता वातानुकूलित कक्षात बसची वाट पाहू शकतात. राज्यात एकीकडे तापमानात वाढ होत असताना 11 फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसाने हजेरी लावली. विदर्भात अनेक जिल्ह्यात गारपीट झाली असून पुढील काही दिवस पावसाचा इशारा दिल्याने बळीराजा मात्र संकटात सापडला आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.